निमित्ताने मला अवधूत तुझ्याशी जरा गप्पा मारायच्या आहेत. जरूर. कालही आपण बोलत होतो, आजही बोलतो आहोत. आपल्या आयुष्यात आलेल्या अप्सरांविषयी तू काही सांगशील का? आपल्या म्हणजे तुझ्या माझ्या मिळून नाही, तेच तुझ्या आयुष्यात आलेल्या काही अप्सरा. तशी माझ्या आयुष्यात पहिली अप्सरा आली ती मी विसरूच शकत नाही. किती स्वप्न बघितलेली तिची, आणि मी असा तिला भेटायला असा बेंच खालनं जायचो. आणि झालं असं की चौथी नंतर मग ती पाचवीत दुसऱ्या वर्गात दुसरीकडे निघून गेली, त्यामुळे मग माझं तिथेच सगळं संपलं. चौथीत भेटलेली ती पहिली अप्सरा होती. हो, तशी एकदा एक प्लॅटफॉर्म वरती दिसली होती आणि तिच्यावरती दोन ओळी लिहिल्या होत्या. एकदाच ती हसून गेली, पुन्हा कधीही दिसली नाही. एकदाच ती हसून गेली, पुन्हा कधीही दिसली नाही. सर कटते तर पर्वा नव्हती, खरचटलेले झोंबत राही. क्या बात आहे, क्या बात आहे. पण आता आपण बोलूया पुढच्या अप्सरेला. जोरदार टाळ्याने स्वागत करूया स्मिता तांबे हिचं. हे काय आहे, हे पण आहे का? अरे कुठे कुठे दागिने घालतात या? मग त्याशिवाय का तुम्हाला अप्रिशिएट करणार, तुम्हाला हे आवडतं सगळं. क्या बात आहे. जाणून घेऊया आपल्या गुरुंचं काय मत आहे. स्मिता छान झाला, तुझी एनर्जी खूप छान होती. तुझा वेस्टर्न पेक्षा मला तुझा हा बाज जास्त कम्फर्टेबल वाटला मी तू करताना. सो ऑल द बेस्ट. थँक यू सो मच. स्मिता छान केलीस लावणी तू.
फक्त मी कालच्या एपिसोड मध्ये जसं म्हटलं तुला की मुमेंट्स एकातना दुसऱ्या मुमेंट कडे जाताना जो प्रवास आहे तो अजून मेंटेन कर, म्हणजे ती तुझी लावणी वाटेल. बाकी तू जी कोरिओग्राफ केली ती तू उत्तमच केली, फक्त ते तुझा एक परफॉर्मन्स तुझ्या नावाचा होईल किंवा तुझ्यात ना ते उपजत निघाल्यासारखं वाटेल या गोष्टीकडे थोडी मेहनत कर. मार्क्स किती मिळाले जाणून घेऊया. मयूर वैद्य 7 मार्क्स मिळालेले आहेत आणि फुलवा खामकर 8 मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही गुरुंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 75 मार्क्स मिळालेले आहेत. अवघ्या मित्र अरे आपला प्रकार या तेव्हापासून जेव्हा धरणं बसलो इथं सगळी काय काय अशी चांगली चांगली काल धरणं गाणी अशी चांगली चांगली वाजायला आता कसं घरी आल्यासारखं वाटलं बघा. पण सांगू का आमच्या भाषेत म्हणजे कोल्हापूरच्या भाषेत काय म्हणतात माहितीये का, बाई चांगली नाचली की नाही की तिला म्हणे नाद खुळा नाद खुळा. म्हणजे जर गंमत सोडली तर असं आहे की परंपरा आहे लावणीची आणि फार मोठी परंपरा आहे आणि अजूनही म्ज्ये गावागावांमधनं ज्या वेळेला लावणीचे फड लागतात आणि त्या बायका ज्या नाचत असतात त्याच्या पाठीमध्ये खूप लोकांनी PhD केल्या आहेत, त्याच्यावरची एक्झिबिशन्स भरवली जातात, त्या फोटोंवरचं खूप काम आहे, अभ्यासाचा खूप विषय आहे आणि अनेक कलावंत ह्या प्रोफेशनमध्ये आज स्वतःचं आयुष्य जाळून घेत आहेत असं म्हणता येईल. ज्या स्त्रिया ह्या नाचाचं नाचतायत नाचल्या आहेत त्याच्यावरती जगतायत आणि दररोज मरतायत त्या सगळ्यांना माझ्याकडनं एकदा मानवंदना. आता जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. स्मिता एनर्जी व्हेरी नाईस आणि तुमचा परफॉर्मन्स सुद्धा तुम्ही एकदम मनापासून केलात. सुरुवातीलाच बसताना इम्बॅलन्स झाला थोडासा तर त्याला मी तुमची चूक असं म्हणणार नाही कारण हा इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट. बट त्यानंतर काही पिकअप्स मला अधुरे घेतल्यासारखे पण वाटले, विशेषतः म्युझिक जिकडे संपतं आणि अंतरा सुरू होतो पहिला तर तिथे एक धंटाक असा आहे तो एक डेफिनेट पिकअप आहे पण त्याचा विचार नाही केला गेला आणि एके ठिकाणी तुम्ही फंबल झाला की काय एक्झॅक्टली करायचं हाताचं ते कळलं नाही. या दोन गोष्टी प्रामुख्याने मला जाणवल्या तर तिकडे मात्र तुम्ही लक्ष द्या, लाइनिंग कडे थोडंसं लक्ष द्या. ऑल द बेस्ट स्मिता. थँक्यू सर. थँक्यू पुष्कर. एक मिनिट तू पुढच्या अप्सरेला बोलवायच्या आधी मला तुला काही विचारायचंय. मग अशी तू मला जोरात मारे विचारलास की माझ्या आयुष्यात आलेल्या अप्सरा आणि हिशोबच मांडायला बसलास, तुझा हिशोब मी आता मांडायचा विचार करतोय की ह्या 9 अप्सरा तुझ्या आयुष्यात छान आलेल्या आहेत आणि त्याबद्दल अख्खा महाराष्ट्र तुझ्यावर जळजळ जळतोय. तुझी बायको तुझ्या आयुष्यात यायच्या आधी आणि नंतर आलेल्या अप्सरांबद्दल सांग ना. माझ्या आयुष्यात अशा मला अनेक अप्सरा भेटल्या, त्यातली एक अप्सरा मी निवडली ती म्हणजे माझी बायको. मी केवळ शारीरिक सौंदर्याला महत्व देत नाही, मनाचं सौंदर्य माझ्यासाठी त्याहूनही महत्वाचं असतं. हो, फक्त ते मनाचं सौंदर्य जोखण्यासाठी शरीरावरनं पहिली परीक्षा होते आणि मग तिच्याशी मैत्री करून मनापर्यंत पोहोचण्याची एक प्रोसेस होते. नाही, बरोबर आहे, ती संधी तू प्रत्येक स्त्रीला देतोस. मित्रा भावा ओ रंगमंचावर इतक्या बिंधास्तपणे सांगणारा संसारी माणूस मी पहिल्यांदाच आयुष्यात बघितला. मनात पाप आणि त्यामुळे आजवर सगळ्या अप्सरांना यांनी 100 रुपये दिलेत, मी तुला देणार आहे मित्रा.